हाय अय्या काय झालं काकी? अगं तू आता ज्या पद्धतीने हाय म्हटलंस ना, मला 2 मिनिटं वाटलं माझ्या कॉलेजमधली जुनी मैत्रीण आली की काय. बसू तुमच्या रूम मध्ये. अगं बस की काय झालं, विक्रांत नाही म्हणून कंटाळा आला की काय? हो, विक्रांत ऍक्च्युली त्याच्या मित्रांना भेटायला गेला. खरं सांगू का की खूप दिवस झाले मी माझ्या मैत्रिणींना भेटले नाही. होतं का असं? आता मी देखील कितीतरी वर्ष झाली अजून माझ्या मित्रमैत्रिणींना भेटले नाही. हा, आता कॉलेजमधल्याच एका मित्राला गटवलंय त्यामुळे त्याच्या संपर्कात आहे मी. गटवलंय मोहन काका? येस. ओ माय गॉड, म्हणजे तुम्ही मोहन काकांना पटवलंय? येस. व्हॉट डू यू मीन? ऑफकोर्स. वाटत नाही का माझ्याकडे बघून? नाही तसं नाही, बट वाव, आय मीन कसं पटवलं तुम्ही मोहन काकांना? प्लीज, इफ यू डोंट माइंड, मला तुमची लव्ह स्टोरी सांगा. एक तर मोहन जाम हँडसम. मोनिका, ही गोष्ट तू अजिबात मोहनला सांगणार नाहीस हा, नाही तर तो लगेच हवेत जाईल. अजिबात नाही. त्यातून ना तू खूप छान बोलायच, म्हणजे अजूनही बोलतो. तेव्हा ना आमच्या ग्रुपमध्ये सतत मोहनचं लेक्चर चालू असेल, म्हणजे प्रोफेसरनी शिकवलेलं जर का आम्हाला कळलं नाही तर ते मोहन येऊन आम्हाला शिकवायचं. मी तर तेव्हाच त्याच्यावर लट्टू झाले होते, पहिली नजर वेखायल होती. एकदा काय झालं, आमच्या कॉलेजमध्ये ना आमचा एक ठराविक कट्टा होता जिथे एका ठराविक वेळेला येऊन अख्खा ग्रुप भेटायचा. पण त्या दिवशी मात्र मी सगळ्यांना सांगितलं की आज कोणीही इकडे येणार नाही, मी एकटी जाणार. मी गेले मोहनचं लेक्चर ऐकायला, तर मोहनने विचारलं बाकी सगळे कुठे? तर मी त्याला म्हटलं की आज कोणीही आलेलं नाही, आज मी एकटीच आहे, सुरू कर तुझं लेक्चर. आणि हे लेक्चर मी आयुष्यभर ऐकायला तयार आहे. इट इज सो स्वीट गीता काकी, तुम्ही दोघं ना अगदी मेड फॉर इच अदर आहात. मग काय झालं हे ऐकल्यानंतर ना मोहन फ्लॅटच झाला. इतके फिल्मी डायलॉग ऐकल्यानंतर त्याला काही कळेच नाही आता काय बोलू. मग काय, मग आम्ही प्रेमात पडलो, मग आमचं लग्न झालं, मग 2 छोटी छोटी पोरं झाली आणि मग अशा प्रकारे आमची लव्ह स्टोरी पूर्ण झाली. बाय द वे, तुला आत्ताच सांगून ठेवते, प्रेग्नन्सीच्या काळात तुला कुठेही प्रश्न पडले ना तर तू बिनधास्त येऊन मला विचार. हे बघ, एक अनुभवी माता तुला टिप्स द्यायला कधीही तयार आहे. कारण काय तुला सांगते, या फेजमध्ये ना खूप मूड स्विंग्स होतात ग, त्यामुळे ना ऑलरेडी मनाची तयारी करून ठेव जरा. काकी, ॲक्च्युली माझे ऑलरेडी खूप मूड स्विंग्स होतात, त्याच्यामुळे प्रेग्नन्सीत तर काय बघायलाच नको. असं लावलं आता आपण ड्राय स्टफ, आपण हरीचं सगळं साहित्य टाकायचं. माझं म्हणजे अगं बहिणी म्हणून किती प्रयत्न करत होते करताना की शिवच्या आम्हाला मला नाही वाटत. गौरी येस गौ, त्याच्यावर विश्वास नाही आहे का? विश्वास आहे मी तुम्हाला. तो ना म्हणजे निशा बहिणीचं नाटक वगैरे ते नाही आहे. अगं असं कसं म्हणतो? जतीन बहिणीचा कॉल आहे, रिसीव कर ना. बघ कट म्हणून ते माला करतील. एक होतो आता मला कळ, तुम्ही 2 दादे बनू, हे संकेत आणि हे असतात बाहेर तुमची वा.